मग ज्या वेळेस मला वेगळा कॉलम येतो त्यावेळेस मला वेगळ्या जागाही असाव्या लागतील हे मला कळतं, ते सरकारला कळत नाही का? पुरुष सत्ताक मानसिकता अख्ख्या समाजाची आहे. या समाज व्यवस्थेने आम्हाला आम्ही रिप्रोडक्टिव्ह नाही आहोत म्हणून वाईट टाकलं. आणि हा आजचा इतिहास नाही आहे, याला 5000 वर्षाचा इतिहास आहे. आणि या 5000 वर्षाच्या इतिहासात माझ्याकडची जगण्याची सगळी साधनं जर हिसकावून घेतलेली असतील तर त्यासाठी भिक्षुकी हाच मला सर्वोत्तम पर्याय आहे. आज हे पोलीस भरतीचा विषय आहे म्हणून आज माझा समाज पुढे आला आणि त्याच्यासाठी आम्ही झगडतोय. तर हक्काची भाकरी मागायसाठी आम्हाला शेवटी भीकच मागावी लागते. पण महाराष्ट्र शासन या सगळ्या गोष्टींना, मी म्हणेन की महाराष्ट्र शासनाला एकतर माननीय सर्वोच्च न्यायालयाचं ऐकायचं नाही आहे, उच्च न्यायालयाचं देखील ऐकायचं नाही आहे आणि सगळा मनमारी कारभार करायचा आहे असा थेट आरोप देखील मी करते. सरकारी नोकरी प्रत्येकाचं स्वप्न असतं, मग ती मुलगी असो मुलगा असो किंवा कोणीही. पण ज्यावेळी आपल्या हातची सरकारी नोकरी हिसकावून घेतली जाते किंवा निघून जाते तेव्हा काय मनस्थिती असते हे मी तुम्हाला सांगायला नको. पण फक्त आपल्याला आरक्षण नाही किंवा आपण एक तृतीयपंथी आहोत म्हणून आपली सरकारी नोकरी जाणं हे कितपत योग्य आहे. आणि यावरूनच आंदोलनं पेटली आणि आंदोलनं सुरू झाली. आझाद मैदानला एक आंदोलन झालं की आरक्षण नसल्यामुळं, तृतीयपंथी असल्यामुळं जर आमची सरकारी नोकरी हातची जात असेल तर आम्ही काय करायचं. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या राज्य समन्वयक शमीभा पाटील, त्याचबरोबर विकी शिंदे आणि त्याचबरोबर निकिता मुख्यदल, ज्यांनी स्वतः ही याचिका दाखल केली. आणि आज आपण बिनधास्त याचवर चर्चा करणार आहोत की ही मागणी नक्की काय आहे मॅम आणि कुठून ही सुरुवात झाली. एकूणच पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 महिन्यापूर्वी अर्थातच 2022 डिसेंबरमध्ये पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या, पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली. पण पोलीस भरतीच्या जशा जाहिराती आल्या त्यावेळीचं सुरुवातीला अपेक्षित होतं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि न्यायिक प्राधिकरणाने सुचवल्याप्रमाणे पुरोगामी म्हणवणारं महाराष्ट्र आणि संवेदनशील म्हणवणारं महाराष्ट्र सरकार यावेळी तरी तृतीयपंथीयांना एक वेगळ्या पद्धतीने न्याय देईल आणि नोकरीत सामावून घेईल. पण ते काही झालं नाही, समुदायाचा भ्रमनिरास झाला. पण त्यावेळीच आमच्या काही मैत्रिणी निकिता मुख्यदल ज्या पुणे पिंपरी चिंचवडमध्ये असतात, आर्या पुजारी ज्या साताऱ्यात असतात, वीणा काशीत या कोल्हापूरमध्ये असतात, अशा आमच्या या मैत्रिणींनी निर्धार केलाच होता की त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना सरकारी नोकरी हवी आहे, कारण सन्मानाने जगण्याचा त्यांचा जो संघर्ष आहे त्यामध्ये त्यांना तो भाग महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून मग त्यांनी तिथल्या स्थानिक खंडपीठांची दारं ठोठावली आणि याचिका दाखल केली. खंडपीठांच्या याचिकेच्या संदर्भामध्ये खूप सकारात्मक पद्धतीने न्यायालय नेहमीच आमच्या बाजूने उभं राहिलेलं आहे. आणि मग याचिकेच्या निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य प्रशासकीय प्राधिकरण जे आहे तर त्यामध्ये न्यायमूर्ती श्रीमती मृदुला गर्ग यांनी ज्या पद्धतीने निकाल दिला आणि मॅटने दिलेल्या निकालामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्र शासनाला आदेश दिला की तृतीयपंथीयांना तुम्हाला सहभागी करून घ्यावंच लागेल. पण महाराष्ट्र शासनाची मानसिकताच नव्हती. महाराष्ट्र शासन मॅटच्या या आदेशाच्या विरोधात स्वतः उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि तृतीयपंथीयांना आम्ही कशा पद्धतीने सहभागी करून घेऊ अशा पद्धतीचा अगदी पेट्रियार्किकल प्रतिवाद महाराष्ट्र शासनाच्या वकिलांनी तिथे केला. पण उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला मी म्हणेल की खडसावून सांगितलं आणि मॅटच्या निकालाला कायम करत आमच्या बाजूने निकाल दिला. पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये तृतीयपंथी हा कॉलम हा आमच्याच समुदायाच्या संघर्षाने इन्क्लूड तर झाला. मग पूर्ण महाराष्ट्रातून 73 जणींनी स्वतः उमेदवारीचे फॉर्म भरले पोलीस भरती प्रक्रियेमध्ये. फॉर्म भरल्यानंतर मी म्हणेन की या सगळ्या प्रोसेसमध्ये शेवटच्या 3 दिवसांची मुदत होती की तुमचे फॉर्म तुम्हाला फिलअप करायचे आहेत. त्या 3 दिवसामध्ये ही सगळी प्रोसेस सुरू झाली. या सगळ्या धावपळीमध्ये फॉर्म भरले गेले आणि अगदी फॉर्म भरल्यानंतर 15 दिवसामध्ये ग्राउंडच्या तारखा आल्यात. त्यानंतर लागलीच अगदी 1.5 महिन्यानंतर लेखी परीक्षेच्या तारखा आल्या. त्यामध्ये देखील आमच्या या मैत्रिणी अगदी स्वतः म्हणजे ससा आणि कासवाच्या शर्यतीत या कासवाप्रमाणे होत्या पण पुढे धावत गेल्यात आणि त्या ठिकाणी त्या क्वालिफाईड देखील झाल्या. पण क्वालिफाईड झाल्यानंतर आत्ता ज्या ठिकाणी एक महत्त्वाची अडचण उभी राहते ती अडचण सगळ्यात जास्त त्रासदायक ठरणारी आहे. मॅटच्या निकालान्वये जर तृतीयपंथी म्हणून एक स्वतंत्र कॉलम करण्यात आला होता, महिला म्हणून ज्यावेळी फॉर्म भरण्यासाठी आमच्या तृतीयपंथी मैत्रिणी गेल्या होत्या त्यावेळी पोलीस विभागाने व गृह प्रशासनाने डायरेक्टली नकार दिला होता आणि मग आता त्या महिला म्हणून जर त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करू शकत नव्हत्या
तृतीय पंथी म्हणून जर त्यांनी स्वतःचा फॉर्म भरलेला आहे तर निकाल लावत असताना मात्र त्या सर्वसाधारण महिला या श्रेणीत का म्हणून काउंट केल्या जात आहेत? तृतीय पंथी म्हणून त्यांचा निकाल स्वतंत्र का लावला जात नाहीये? महाराष्ट्र शासनाकडे या विषयाची कुठलीही पॉलिसी नाहीये. मी म्हणेन की अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय वाईट म्हणजे निषेधार्य बाब आहे की महाराष्ट्रात ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड गठीत होऊन 4 वर्ष झाली. गाजागाजा केला होता महाराष्ट्र सरकारने तृतीयपंथी कल्याण महामंडळ स्थापन करणार, त्याच्यासाठी आम्ही इतका बजेट देणार, हे करणार, ते करणार, पण महाराष्ट्र शासनाकडे कुठल्याही प्रकारची पॉलिसी नाहीये. गेल्याच 1.5 महिन्यापूर्वी पुन्हा एकदा 3 पानी पत्र निघालेलं आहे. या पत्रामध्ये बैठक होणार आणि मग त्याचे अध्यक्ष कोण असणार आणि त्याचे सदस्य कोण असणार याच्या पलीकडे कुठलीही चर्चा नाहीये. मला तर मुद्दा म्हणजे यामध्ये असा दिसतोय की एखादी महिला जरी असेल तरी महिलेला सुद्धा कम्पेअर केलं जातं की पुरुषांच्या ताकदीच्या मानाने ही महिला या क्षेत्रात टिकेल का. तर आता तुम्ही म्हटलात की महिला आणि तृतीय पंथी ज्या होत्या त्यांना महिला या प्रवर्गामधून त्यांनी आरक्षण द्यायला किंवा त्याच्यातून निवड करण्यात आली, तर शारीरिकदृष्ट्या दोन्हींमध्ये काहीतरी फरक असावा किंवा जी शारीरिक ताकद हवी जी तुम्ही ग्राउंडसाठी म्हटलात तर याचा काही परिणाम झाला काय? एक तर सगळ्यात महत्त्वाचं की तृतीय पंथीयांच्या आणि महिलांच्या शारीरिकतेमध्ये किंवा त्यांच्या कॅपॅसिटी विषयी जर बोलायचं म्हटलं तर तृतीय पंथीयांची शारीरिक क्षमता ही नक्कीच एका नॉर्मल महिलेपेक्षा थोडी डाऊन असते. कारण तृतीय पंथीयांच्याबद्दल असलेले जे काही वैज्ञानिक गोष्टी आहेत किंवा मग शारीरिक शस्त्रक्रिया वगैरे ह्या गोष्टीतून जी शरीराची झीज झालेली असते त्यामुळे त्यांच्या क्षमता नक्कीच कमी झालेल्या असतात. पण याविषयी देखील आम्ही म्हणू की आम्ही याविषयी प्रतिवाद केलेला नाही आहे. आम्ही म्हटलंच नाही त्या ठिकाणी की आम्हाला वेगळं ग्राउंड द्यावं. महिलांच्या श्रेणीच्या ग्राउंडमध्ये आमच्या मैत्रिणींनी महिलांचं ग्राउंड अतिशय चांगल्या पद्धतीने क्वालिफाईड केलेलं आहे. लेखी परीक्षेतही त्या चांगल्या क्वालिफाईड झालेल्या आहेत. पण त्या ठिकाणी नेमकं महाराष्ट्र शासनाला हेच कळलं नाही. ग्राउंडच्या बाबतीतही चर्चा करत असताना ज्यावेळी ग्राउंड कुठलं दिलं जावं तर झारखंडने जो काही निर्णय घेतला होता ग्राउंडच्या संदर्भामध्ये तर झारखंड सरकारच्या पॉलिसीवर ग्राउंड घेतलं जावं का याविषयी सातत्याने 8 ते 10 दिवस चर्चाच चाललेली होती. ही चर्चा ज्या जबाबदार अधिकाऱ्यांसोबत आम्ही जाऊन करत होतो किंवा आमच्या ज्या मैत्रिणींनी फॉर्म भरलेले आहेत त्या जाऊन करत होत्या पिटिशन दाखल केलेल्या, तर त्यावेळी फक्त टोलवाटोलवीची उत्तर महाराष्ट्र सरकार देत होतं आणि ही अतिशय वाईट परिस्थिती आहे. थँक्यू. मी आता निकिता यांच्याकडे जाते की मला सांगा तुम्ही जी याचिका दाखल केली यामागे काहीतरी तुमची विचारसरणी असेल स्वतःची आणि एक कुठेतरी खंत असेल की आपण करू शकत असून सुद्धा आपल्याला अडवलं जाते, मग या सगळ्यामध्ये शासन आडकाठी करते का किंवा कोण अडवतंय या सगळ्यामध्ये? ॲक्च्युली मी पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते आहे मागच्या 5 वर्षापासून आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी सेक्युरिटीचा जॉब करते मागच्या 1 वर्षापासून, पण ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे. आणि जेव्हा मी पोलीस मित्र म्हणून जेव्हा काम करते तर मला खूप वेळा पोलीस असे म्हणाले की मॅडम तुम्ही खूप धडाडेच्या कार्यकर्ते आहात आणि तुमच्यासारखी व्यक्ती तर पोलीसमध्ये पाहिजे, ते एक शब्द. आणि जेव्हा मी महानगरपालिकेत कामाला लागले तर माझा जो ड्रेस आहे वर्दी तर त्यात मी अगदी हुबेहूब पोलीसच दिसते. तर मला लोक पोलीस म्हणूनच ओळखतात, बाहेर लोकांना पटकन ते कळत नाही आणि कारण की खांद्यावरचे बाज पटकन कोणी बघत नाही त्यामुळे मी पोलीसच वाटते. माझी नेमप्लेट असेल, माझं लायनर असेल, माझा बेल्ट असेल, तो सेम पोलिसांचाच आहे. म्हणून मला असं वाटलं की इतक्या दिवस तर मला असं नव्हतं वाटलं की आपल्या आपण इथे करू शकतो किंवा आपल्याला मिळेल का, तो विचार नव्हता केला. पण एक गोष्ट लक्षात आली की मी जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत चांगलं काम करू शकते आणि तिथं माझा सन्मान होतोय की 1 वर्ष अतिशय चांगली तुम्ही नोकरी केली तर मग आपण पोलीस भरती का ट्राय नाही करू शकत. आणि नेमकंच हे सगळं कानावर गोष्टी येत होत्या पोलीस भरतीच्या संदर्भामधल्या. आणि ज्यावेळेस मी नोव्हेंबरला हे फॉर्म आले सगळे, मला वाटतं 12 नोव्हेंबरला, आणि मी जेव्हा तिकडे गेले फॉर्म भरायला तर तिथे कॉलम नव्हता. कॉलम नसल्यामुळे मग मी डी जे ऑफिसला फोन केला मुंबईच्या की सर मी ट्रान्स फिमेल आहे आणि मी फिमेल म्हणून फॉर्म भरू का, तर त्यावेळेस त्यांनी मला स्पष्टपणे नकार दिलेला आहे. आणि त्या संदर्भातला ऑडिओ क्लिपही माझ्याकडे अवेलेबल आहे अजून, कारण की मला माहित होतं की हे नाही म्हणणार आहे तर आपल्याकडे प्रूफ असावं त्या गोष्टीचं. ते नाही म्हटल्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, मी मॅट कोर्टात गेले. मॅटनी आपल्या बाजूने निर्णय दिल्यानंतर मला असं वाटलं की कुठेतरी गव्हर्नमेंटला कौतुक वाटेल की चला ह्या घटकाला पण पुढे यायचंय आणि एखादी ट्रान्सजेंडर पोलीस होण्यासाठी तयारी दाखवते ही खूप मोठी गोष्ट होती असं मला वाटलं होतं. पण झालं उलटच.
गव्हर्नमेंटने आमच्या अगेन्स्ट हायकोर्टात केस फाईल केली आणि त्यात असं म्हणण्यात आलं होतं की मॅट कोर्टाचा निर्णय हा बेकायदेशीर आहे. मला एक कळत नाही की माझे जे भावंड आहेत, माझे भावंड आणि मी आम्ही एकाच आई वडिलांचे लेकर आहोत, एका शाळेत शिकलो, आमचे शिक्षकही तेच आहेत, आमचे संस्कारही सारखे आहेत, आमचं गाव पण एक आहे. मग असं असताना माझ्या भावंडांना जॉब करताना लीगल आणि माझ्यासाठी बेकायदेशीर असं का? मी आकाशातून आले, मी अचानक अमेरिकेतून आले. तुमच्या ज्या पात्रता आहेत की तुम्हाला महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तुम्हाला 12वी पास असावं, ह्या सगळ्या पात्रता आहेत माझ्याकडे, मग का डावायला जाते मला? मग त्यानंतर हायकोर्टाचा निर्णय आपल्याच बाजूने आला आणि अशा पद्धतीने ट्रान्सजेंडर कॉलम आला. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे एक ट्रान्सजेंडर म्हणून जितकं आपण कायदेशीर पुढे जाऊ तितकंच आपण एखाद्याच्या मानसिकतेनं मागे येतोय का? शब्द म्हणा किंवा ऍक्च्युली काय झालेलं आहे की आम्हाला ट्रान्सजेंडर कॉलम आलाय आणि ज्यावेळेस आम्हाला कॉलम आला त्यावेळेस आमच्यासाठी वेगळ्या जागा उपलब्ध करणं अनिवार्य आहे हे जर मला कळतंय. आम्ही मेन स्ट्रीम मध्ये लोक नाही आहोत, आम्ही एकदम वंचित आहेही पेक्षा वंचित लोक आहोत आणि मागे पडलेला घटक आहे. मग ज्यावेळेस मला वेगळा कॉलम येतो त्यावेळेस मला वेगळ्या जागाही असाव्या लागतील हे मला कळतंय, ते सरकारला कळत नाही का? ऑफकोर्स कळतंय. जी गोष्ट तुम्हाला आणि मला कळती हे गव्हर्नमेंटला पण कळतंय, पण त्यांनी मुद्दामून आम्हाला डावलण्यासाठी हा सगळं हे सगळं सरकारचं कटकारस्थान आहे. त्यांना कळत नाही असं नाही, त्यांना कळतंय, पण आम्हाला लोकांना कसं घ्यायचं नाही. म्हणजे एकीकडे तोंडात घास आणि मानेत बुक्की अशी त्यांनी अवस्था केली आहे. म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयानुसार दाखवायचंय की कॉलम दिलाय पण आरक्षण द्यायचं नाही. मागे तुमच्याकडे येते, ज्यावेळी आझाद मैदानात आंदोलन केलं गेलं त्यावेळी मुख्यमंत्री तुम्हाला येऊन भेटले, त्याच्यानंतर काय चर्चा झाली आणि काय आश्वासनं दिले गेलेत? आम्ही जे आंदोलन केलं ते तिथे आम्हाला भरपूर आमच्याबरोबर टोलवाटोलवी करण्यात आली. पहिलं आम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे आणि आम्हाला पोलीसच्या गाडीमध्ये बसवलं. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आम्हाला सांगितलं की नाही, त्यांच्या सचिवाशी म्हणजे बांगे साहेबांशी भेट होणार आहे. तर मग माझ्या मैत्रिणी पहिल्याच 10-10, 20-20 वेळा त्यांना भेटून आलेल्या आहे, तो व्यक्ती काही करत नाही. त्यामुळे आम्ही तिथून परत आझाद मैदानावर आलो आणि आम्ही आमचं कंटिन्यू आंदोलन चालू ठेवलं. त्याच्यानंतर पूर्ण दुपार झाल्यानंतरही त्यांचा काही रिप्लाय नव्हता. त्यानंतर पुन्हा सांगितलं की तुमची मुलाखत होणार आहे म्हणून आणि आम्हाला अक्षरशः मंत्रालयात नेल्यावर आम्हाला काही वेगळ्याच एखाद्या व्यक्तीशी, म्हणजे आता ते मंत्रीच होते पण ज्यांच्याकडे तो विभागच नाही, अशा व्यक्तीला भेटवल्यानंतर आम्हाला इतकं वाईट वाटलं स्वतःबद्दल की तो व्यक्ती आमचं काही समजूनच घेत नव्हता. आज एवढा लांबून ते महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून तृतीयपंथी आले, ज्यांनी फॉर्म भरले, ज्यांना आशा आहे नोकरीची, आज हे पोलीस भरतीचा विषय आहे म्हणून आज माझा समाज पुढे आलाय आणि त्याच्यासाठी आम्ही झगडतोय. तर हक्काची भाकरी मागायसाठी आम्हाला शेवटी भीकच मागावी लागते असं झालंय. दुसरी बात, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं पण त्याच्यावर अजूनही काही रिप्लाय येत नाही आणि शिवाय लवकरच रिझल्ट लागतील. जर तृतीयपंथ्यांना भरती नाही झालं तर एवढी मेहनत करून एवढं कोर्टात जाऊन नाचून कुदून 2 रुपये आणलेले पोटासाठी ते त्या कोर्टात भरून त्यांनी स्वतःसाठी एक माझा समाजाचा कॉलम तयार केलाय. तर आमची ही इच्छा आहे की सरकारने आमच्याकडे त्या दृष्टिकोनाने बघावं. जसं शमीबाताईंनी समजावून सांगितलंय की जसं कर्नाटक सरकारने 1% रिझर्वेशन कशा पद्धतीने दिलंय त्या पद्धतीचा त्याचा फॉलोअप घेऊन महाराष्ट्र सरकारने त्या पद्धतीने काम चालू करावं. दुसरं, सामाजिक न्याय विभाग नुसतं पोलीस भरती नाही पण इथून पुढं आज माझा समाज पुढे येतोय शिकतोय मग त्यांना प्रत्येक गोष्टीत, म्हणजे उद्या पोस्टात भरती असू द्या नाही तर कोणत्या प्रायव्हेट सेक्टरवर, आम्हाला तृतीयपंथ्यांना जॉब अव्हेलेबल झाले पाहिजे ह्याच्यासाठी हा आमचा पूर्ण प्रयत्न आहे आणि आम्ही शेवटपर्यंत हा प्रयत्न करत राहणार. तुमच्याकडे येते की बऱ्याच असं म्हटलं जातं की वेगवेगळे शब्द वापरले जातात आणि असं म्हटलं जातं की फुकट पैशानं म्हणजे वाढणारी किंवा जगणारी लोक आहेत, तर यांच्याकडे एका दृष्टिकोनातून टिपिकल दृष्टिकोनातून बघितलं जातं. पण हा सगळा पायंडा मोडून ही चौकट मोडून आता तुम्ही नोकरीसाठी ज्या काही म्हणजे जी काही लोक असेल नोकरीसाठी आता प्रयत्न करतात, तर अशा वेळी आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरतोय. तर या आरक्षणाला धरून शासनाची तर पॉलिसी आपल्याला इथं दिसत नाहीये, तर तुमच्या डोक्यात काय पॉलिसी आहे आणि काय मागण्या आहेत या पॉलिसीबद्दल?
एक तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मी पहिल्या तुमच्या मुद्द्यावर क्लिअरिफिकेशन करेल की फुकट खाणारी किंवा फुकट मागून खाणारी लोक आहेत. यात बेसिकली हा मुद्दा आहे की आता आम्ही सरकारशी भांडतोय ती देखील पेट्रियार्किकल माइंडसेटची आहे. एक पुरुषसत्ताक मानसिकता आम्हाला परिपूर्णपणे यात दिसते आणि ही पुरुषसत्ताक मानसिकता अख्ख्या समाजाची आहे. या समाजव्यवस्थेने आम्हाला आम्ही रिप्रोडक्टिव्ह नाही आहोत म्हणून वाईट टाकलं आणि हा आजचा इतिहास नाही आहे. याला 5000 वर्षाचा इतिहास आहे आणि या 5000 वर्षाच्या इतिहासात माझ्याकडची जगण्याची सगळी साधनं जर हिसकावून घेतलेली असतील तर त्यासाठी भिक्षुकी हाच मला सर्वोत्तम पर्याय आहे. मी नेहमी बोलताना म्हणते किंवा माझ्या कम्युनिटीतल्या सगळ्याच मैत्रिणी म्हणतात की टाळी ही फक्त टाळी नाही तर टाळी ही पोळी आहे म्हणून ती आम्हाला वाजवायला लागते. पण आता जर आम्ही बघतोय की भारतीय संविधानाने दिलेल्या लिव्ह विथ डिग्निटीच्या संकल्पनेवर आधारित एक अवेअरनेस 2001 पासून आम्ही बघतोय की ज्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये नाज फाउंडेशनच्या वतीने दाखल झालेल्या पिटिशन नंतर 2014 आलेलं नालसा जजमेंट असेल, 2019 ट्रान्सजेंडर ऍक्ट असेल, या सगळ्या गोष्टींनी माझ्या पूर्ण समुदायाला कॉन्स्टिट्युशनल राईट्स दिलेले आहेत आणि हे कॉन्स्टिट्युशनल राईट्स निव्वळ फक्त सवलती लाटण्यासाठी दिलेले नाही आहेत तर माझ्यासाठी संधीची समानता आणि उपलब्धता करून देण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडे देखील ती जबाबदारी सोपवलेली आहे. पण महाराष्ट्र शासन या सगळ्या गोष्टींना, मी म्हणेन की महाराष्ट्र शासनाला एकतर माननीय सर्वोच्च न्यायालयाचं ऐकायचं नाही आहे, उच्च न्यायालयाचं देखील ऐकायचं नाही आहे आणि सगळा मनमारी कारभार करायचा आहे असा थेट आरोप देखील मी करते आणि तो जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी करत राहणार. राहिलं सेकंडरी, आत्ता आम्हाला काय वाटतंय पोलीस भरतीच्या प्रक्रियेला घेऊन हा प्रश्न ज्यावेळी खऱ्या अर्थाने उभा राहिलाय. माझ्या मैत्रिणींनी पिटिशन दाखल केलं, पिटिशन दाखल केल्यानंतर मॅटचा निकाल असेल, मॅटच्या निकालानंतर गृह खात्याचं, अर्थातच महाराष्ट्र शासन आणि गृह खातं काही वेगळं नाही आहे, तर गृह खात्याचा उच्च न्यायालयामधला प्रतिवाद असेल तरी देखील उच्च न्यायालयाने संविधानिक मार्गाने दिलेला तोच निकाल कायम ठेवत आम्हाला दिलेला न्याय असेल. पण आत्ता निकालाच्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाचं गृह खातं आम्हाला सर्वसाधारण महिला या श्रेणीमध्ये काउंट करतंय, तर सर्वसाधारण महिला या श्रेणीमध्ये काउंट करत असताना आम्हाला कुठल्या कोट्यामध्ये टाकणार आहात याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाला एकतर तृतीयपंथी कोटा राखीव करताना देखील नव्हतं, राखीव तो नव्हताच मुळात आणि तो अद्यापही आहे की नाही आहे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. सेकंडरी, निकाल लागल्यानंतर जर तुम्ही आम्हाला महिला श्रेणीमध्ये टाकत असाल तर तुम्ही आम्हाला तृतीयपंथी म्हणून का फॉर्म भरायला लावलात, त्यासाठी आग्रह का केलात? मग आम्ही याच गोष्टीला घेऊन म्हणतोय की जर तुमच्याकडे आता पॉलिसी नाही आहे तर तुम्हाला भारताचाच भाग असलेल्या गणराज्य व्यवस्थेचा भाग असलेलं कर्नाटक राज्य, या कर्नाटक राज्याच्या हायकोर्टाने त्याच कर्नाटक राज्यामध्ये ज्यावेळी संगमा वर्सेस कर्नाटक राज्य अशी केस उभी राहिली ट्रान्सजेंडर्सच्या बाबतीमध्ये, संगमा हे तिथे ट्रान्सजेंडर्ससाठी काम करणारी एक संस्था आहे आणि तिथे आमच्या मैत्रिणींना धरून ती केस तिथे उभी राहिली होती, तर त्यावेळी संगमा वर्सेस कर्नाटका या केसमध्ये कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता आणि त्या निकालावर आधारित हॉरिझॉन्टल रिझर्वेशन पॉलिसी कर्नाटक सरकारने तयार केली आणि हे जे क्षैतिक आरक्षण अर्थात हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये कास्ट वाईज म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी ओबीसी प्रवर्गातून असेल आणि मी नक्कीच मी पोलीस भरती जर करते आहे तर माझ्याकडे, मी 12वी पास आहे, माझ्याकडे जातीचा दाखला आहे, माझ्याकडे डोमेसाईल आहे, माझ्याकडे एक पुरावा म्हणून जी कागदपत्रं लागतात ती सगळी माझ्याकडे आहे, जातीचं प्रमाणपत्र असेल, महाराष्ट्राच्या रहिवासाचं प्रमाणपत्र असेल, तर त्या जातीच्या सवलतींचा निकष घेत आम्हाला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन पॉलिसीमध्ये कर्नाटक सरकारच्या धर्तीवर 1% रिझर्व कॅटेगरायझेशन प्रत्येक कोट्यामध्ये केलं जावं ही आमची मागणी आहे. हे जर केलं तर महाराष्ट्रातल्या भविष्यात येणाऱ्या 75,000 मेगा भरतीचा लॉट जे काही दयाळूपणाच्या आविर्भावात महाराष्ट्र शासन देण्याचं दाखवत आहे तर त्या लॉटमध्ये आम्ही पण येऊ आणि त्या ठिकाणी, आणि आम्ही तर म्हणतो आमची स्पर्धा आमच्याशी ठेवा ना. महाराष्ट्रात असलेल्या 73-75 माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तृतीयपंथी, उद्याच्या भरतीमध्ये त्या 1,012 होतील, त्या 1,012 या 1%मध्ये एकमेकाशी स्पर्धा करतील की त्यांना त्यांची एकमेकाशी स्पर्धा करू द्या. पण हे आम्हाला जे आरक्षण हवं आहे, आम्हाला जे रिझर्वेशन हवं आहे
ते मात्र होरिझेंटल रिझर्वेशन हवं आहे. त्या होरिझेंटल रिझर्वेशनमधूनच खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळणार आहे. तुमचं ते 1% आणि 2% स्वतंत्र आरक्षण आम्हाला नको आहे, कारण त्यातून खऱ्या अर्थाने आम्हाला जस्टिस मिळणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे की आत्ताही सामाजिक न्याय विभागाच्या, म्हणजे नुकतंच तुम्हाला सांगते, गेल्या 2 दिवसापूर्वी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली, त्याच दिवशी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे समता सप्ताह सुरू झालेत. या समता सप्ताहाच्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सोशल वेलफेअर मिनिस्ट्री अंतर्गत येणारा तृतीय पंथी कल्याण मंडळ, त्या अंतर्गतच येतं. त्यामध्ये त्यांनी जे काही प्रोग्राम रनअप केलेत त्या प्रोग्राममध्ये त्यांनी फक्त एकच ओळ टाकलेली आहे, ती ओळ आहे तृतीय पंथीयांचे जनजागरण करणे व त्यांच्या त्यांना त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र देणे. मला प्रश्न पडतो की तृतीय पंथीयांचे जनजागरण करणे म्हणजे नेमकं काय, मला मी काय आहे माझ्याविषयीच तुम्ही समजून सांगणार आहात का, यापेक्षा सर्वसामान्य समाजाला समजून सांगा. कारण आमचा लढा मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी आहे हे महाराष्ट्र शासनाला कळत नाही, आणि त्यासाठी मग तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च करणार, हेच आम्हाला महाराष्ट्र शासनाला अगदी वेळोवेळी सांगणं गरजेचं वाटतंय की महाराष्ट्र शासनाने नोकरीच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेत पोलीस भरती हा पहिला जरी प्रयोग असला तरी याच प्रयोगामध्ये एक सकारात्मक पाऊल उचलून होरिझेंटल रिझर्वेशन पॉलिसी अप्लाय करावी. आणि ज्या पद्धतीने पहिल्यांदा महिला भरती निघाली होती पोलीस भरती, त्यावेळी महिला कमी संख्येने आल्या होत्या कारण आपल्याकडे ते वातावरण नव्हतं, पण सक्तीने महिला भरती करण्यात आल्या होत्या जिल्ह्याच्या कोट्यावर. 1% जर तुम्ही रिझर्वेशन पॉलिसीमध्ये टाकलं, ते कंपल्सेशन केलं, तर त्या ठिकाणी माझ्या या सगळ्या मैत्रिणी नोकरीवर दिसतील, हा आमचा आग्रह आहे. नक्कीच, म्हणजे आपण बघतो की महिला सबलीकरण हा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर तुम्ही आता बोललात की एकच वाक्य लिहिलेलं की तृतीय पंथ्यांचं जनजागरण, तर मला मुद्दा शमिता मॅम हा उचलायचा आहे की ज्यावेळी महिला सबलीकरणासाठी समिती गठीत केली जाते त्यावेळी एखादी व्यक्ती प्रतिनिधित्व करते, भले ती राजकीय, सामाजिक किंवा कोणत्याही क्षेत्रातील असेल, तर तृतीय पंथ्यांच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे कायदे कानून व्हायला पाहिजेत त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कोण व्यक्ती आहे का तुमच्याकडे? तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आणि मला वाटतं हा सध्या तरी कळीचा मुद्दा आहे, कारण ज्यावेळी पोलीस भरतीच्या संदर्भामधली ही सगळी प्रक्रिया निघाली आणि त्याच प्रक्रियेनंतर मग मॅचच्या निकालावर आधारित गृह खातं तिकडे गेलं न्यायालयाकडे, आणि मग न्यायालयाला ते थोडीशी जाणीव झाली, न्यायालय त्या बाबतीत संवेदनशील आहे, आणि मग न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला सांगितलं की तृतीय पंथीयांच्या संदर्भामध्ये नेमकी तुमची काय पॉलिसी आहे, मग ती सगळ्याच डिपार्टमेंटच्या बाबतीत असेल, आणि मग तुम्हाला 7 जूनपर्यंत त्यांना महाराष्ट्र शासनाला एक आराखडा द्यायचा आहे न्यायालयाला की आम्ही हे करतोय आणि या पद्धतीचा आमचा कन्सेप्ट आहे एकूण पॉलिसी म्हणून. या पॉलिसी कन्सेप्टच्या डिझाईनमध्ये, म्हणजे मी एक सरळ सरळ आरोप करेल, प्रत्येक ठिकाणी 1-2% 1% अशी वृत्तीची लोक असतात की त्यांची एक संस्थात्मक भांडवली असते आणि त्यांचे हितसंबंध राजकीय असतात किंवा मग आर्थिक असतात, त्यांना ते टिकून ठेवायचे असते आणि मग ते अख्ख्या तुमच्या बाकीच्या सगळ्या वर्गाला तिथे ते ताबे गहाण ठेवल्यासारखा एक प्रकार करतात. हेच झालं, हे आमच्या बाबतीतही होत आहे आणि आमच्यातलेही काही आहेत, कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. मग नेमकं महाराष्ट्र शासनाला आत्ता ही पॉलिसी डिझाईन करत असताना ज्यावेळी चर्चा गेल्या 10-15 दिवसापूर्वी झाली, महाराष्ट्र शासनाकडे तृतीय पंथीयांची बैठक घेण्यासाठी जागा नाही आहे का, किंवा महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक विभागातून त्या कोपऱ्यातल्या तृतीय पंथीयांचे, कारण प्रत्येक ठिकाणी झोनल वाईज त्यांचे सामाजिक प्रश्न बदलतात, त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत बदलतात, त्यांचे तिथील एज्युकेशन पॉलिसी तिथल्या सामाजिक वातावरणामुळे रिलेट असलेल्या ज्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्यावर आधारित प्रश्न बदलतात आणि त्यांच्या संकल्पनाही बदलतात. मग महाराष्ट्र शासनाला यावर एक सर्वांगीण चर्चा करायला हवी, पण महाराष्ट्र शासनाला ते करायचं नाही आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने व्हॉट्सअपवर एक पत्र पाठवलं, व्हॉट्सअपवर पत्र पाठवून मग त्यामध्ये असलेले मोजके 12-15 चेहरे, आणि हे 12-15 चेहरे मुंबई पुणे महानगरातले आहेत किंवा राज्यातल्या इतर महानगरांमधले आहेत की त्या ठिकाणी ते त्यांचं असलेलं काम करतात, त्यातले बहुतांश चेहरे हे NGO मधले आहेत, आणि मग त्यांच्याकडून यांनी कन्सेप्ट मागवल्या. मला सांगा की यांच्याकडून मागवलेल्या कन्सेप्ट मुंबईमध्ये असलेल्या व्यक्तीला गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील आदिवासी पाड्यामध्ये जर माझी एखादी तृतीय पंथी बहीण राहत असेल तर तिच्या प्रश्नांचा उलगडा कसं होईल? महाराष्ट्र शासनाची वैयक्तिकरित्या ही जबाबदारी नाही आहे की शासन आणि प्रशासन
याच्यातला दुवा म्हणून त्या स्थानिक पातळीवरील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या व्यक्ती घेणं आणि ती चर्चा घडवून आणणं आणि त्यातून एक आपण ज्याला म्हणतो की कम्प्लीट पॅकेज कल्याणकारी योजना वेलफेअर म्हटलं ना त्याला एक संपूर्ण कल्याणकारी राज्य तर त्या कल्याणकारी राज्याच्या कॉन्सेप्टमध्ये महाराष्ट्र शासनाच्या तृतीय पंथी बसत नाहीत का हे सगळं महाराष्ट्र शासनाला करायचं नाहीये गेल्या 4 वर्षामध्ये ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड गठीत झालं आतापर्यंत सगळ्या मिटिंग ऑनलाईनच झाल्या आहेत चला पॅन्डेमिक होतं पॅन्डेमिक नंतरचा काळ उलसरून 2 वर्ष झाली मेळावे सभा अगदी खूप मोठी राजकीय भाषणं देखील विरोधी पक्षांची झाली आणि सत्ताधाऱ्यांची झाली आहेत मग तृतीय पंथीयांसाठी मात्र महाराष्ट्र शासनाला करावंच वाटत नाही का हा एक खूप मोठा संघर्ष आहे आणि याला कशा पद्धतीने तोंड द्यायचं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की एक प्रॉपर जस्टिस ही जी कॉन्सेप्ट आम्हाला बाबासाहेबांच्या भूमिकेतून दिसते तर त्या जस्टिसच्या वेणी जात आम्हाला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही म्हणतो शेवटी आपण बघायला गेलं तर समाजाचे हे पैलू आहेत आणि संपूर्ण आपण सगळे एकत्र मिळून एक समाज होतोय पण मध्ये आंदोलनाच्या दरम्यान एक मुद्दा उठलेला तो म्हणजे असा की जर महिलांना अटक करण्यासाठी किंवा महिलांना कैद करण्यासाठी महिलांना नेण्यासाठी महिला पोलीस असतात त्याच पद्धतीनं तृतीय पंथांसाठी तृतीयपंथी पोलीसच असले पाहिजेत असं म्हणणं मी ऐकलं तर त्याबद्दल काय बोलाल निकिता मॅम ऍक्च्युअली काय होतं की सगळ्याच घटकांमध्ये म्हणजे 3 घटकांबद्दल बोलेल मी की स्त्री पुरुष आणि ट्रान्सजेंडर तर ह्या तिन्ही घटकांमध्ये सगळेच लोक चांगले किंवा सगळेच लोक वाईट नाही आहेत सगळ्याच घटकांमध्ये काही लोक चांगले असतात काही लोक वाईट असतात तसं बऱ्याच वेळा तृतीयपंथीयांकडं तृतीयपंथी पण क्रिमिनल असू शकतो किंवा काही गोष्टी घडतात मग अशा वेळेस किंवा काही प्रॉब्लेम झाला तर त्यांना कसं हँडल करायचं हे कळत नाही जेंट्स पोलिसांना किंवा लेडीज पोलिसांना किंवा पोलीस डिपार्टमेंटला हा एक मुद्दा झालाच पण त्या दिवशी जेव्हा आम्ही 25 जणी आंदोलनाला होतो तर हे लोक आम्हाला कशा प्रकारे हँडल करणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होता आणि आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला कोणताही जेंट्स किंवा लेडीज पोलीस हात लावणार नाही जर तुमच्याकडे ट्रान्सजेंडर पोलीस असेल तर तुम्ही बोलवा त्यावेळेस मी त्यांना हे पण विचारलं की हजारो वर्षापासून येथे तृतीयपंथी आहेत मग तुमच्याकडे ट्रान्सजेंडर पोलीस का नाहीये तर मला वाटतं की ट्रान्सजेंडर पोलीस असणं खूप गरजेचं आहे आणि आज ठीक आहे आज 25 जणांचा मॉब तिथे होता तर पोलिसांना हँडल नाही करता आला जर उद्या 500 लोकांचं आंदोलन आलं तर मग काय करणार काळ पुढे पुढे चाललेला आहे प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे सगळ्यांना आपल्या हक्क अधिकारांची जाणीव होत आहे आज जसं आम्ही 25 जणी आमच्या ह्या अधिकारासाठी भांडायला आलो उद्या दुसरा एखादा मुद्दा घेऊन जर 500 जणी आले तर मग काय करायचं त्यामुळं तृतीयपंथी पोलीस असणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं निश्चितच आपण खूप वेळ झाला या सगळ्या गोष्टींच्यावर गप्पा मारतोय म्हणजे मुद्दे इतके कळीचे आहेत की ते शासनापर्यंत पोहोचतायत का त्याची उत्तरं येतात का हे आपल्याला येणारा काळ तर सांगेलच पण जाता जाता मला मॅम तुम्हाला विचारायचं की पुढच्या मागण्या आणि एक प्रत्येकाचं ध्येय ठरलेलं असतं तर या आंदोलनातून तुमच्या भगिनींसाठी किंवा पूर्ण समाजासाठी काय एखादी इच्छा आहे आणि काय स्वप्न आहे तुमचं आता या सगळ्या गोष्टीतून एकतर तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीची राज्य समन्वयक म्हणून आम्ही पूर्ण समितीच्या सगळ्या सदस्य ज्या आता आंदोलनामध्ये आणि आमच्याकडे सगळ्या समन्वयक आहेत आमच्यात कुणी अध्यक्ष नाही आहे तर राज्य समन्वयक म्हणून मी ज्यावेळी हा विचार करते तर आत्ता आम्ही प्रायोरिटीला पोलीस भरतीच्या मुद्द्यावर आहोतच पोलीस भरतीतलं होरिझेंटल आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही गरज पडली तर येत्या 4 दिवसामध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये स्थगिती याचिका देखील दाखल करणार आहोत त्या स्थगिती याचिकेमध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयाला विनंती देखील करणार आहोत की होरिझेंटल रिझर्वेशन पॉलिसी कर्नाटकच्या धर्तीवर वापरत महाराष्ट्र सरकारने पोलीस भरतीमध्ये आमच्या मैत्रिणींना सहभागी करून घ्यावं आणि नक्कीच मग ही स्थगिती उठवावी सेकंडरी माझ्या महाराष्ट्रभरामध्ये शिकणाऱ्या खूप वेल एज्युकेटेड मैत्रिणी आहेत म्हणजे आताच आमच्यासोबत काम करणाऱ्या आमच्या 2 मैत्रिणी आहेत एक ऋषिका म्हणून आहेत आणि अशा ऋषाली नावाच्या आणि ऋषिका नावाच्या 2 मैत्रिणी आहेत तर या दोघीच्या दोघी वेल एज्युकेटेड आहेत दोघांचंही आउट ऑफ कंट्री जगातल्या नामांकित असलेल्या 8 विद्यापीठांपैकी विद्यापीठांमध्ये एंट्रान्स त्यांनी क्वालिफाईड केलेला आहे पण निव्वळ त्या ट्रान्स आहेत म्हणून त्यांना शिष्यवृत्ती नाही आहे आणि आर्थिकदृष्ट्या ते तितक्या सक्षम नाही आहेत की तिथे जाऊन शिकू शकतात म्हणून मग त्यांच्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीची सवलत कशी उपलब्ध होईल जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीने शिकणाऱ्या मैत्रिणी आमच्या पुढे जाऊ शकतील हा एक मुद्दा उचलून धरणे त्यासोबतच ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड जे गठीत झालेलं आहे त्याची जिल्हा पातळीवर कार्यालय आहेत सोशल वेलफेअर डिपार्टमेंटला त्या ठिकाणी
वेल एज्युकेटेड निदान बारावी ते ग्रॅज्युएट झालेला का असेना, पण असा ट्रान्स व्यक्तीच त्या ठिकाणी नोकरीवर घेतला जावा की त्याला त्याच्या समुदायाचे प्रश्न माहीत आहेत आणि तो त्या ठिकाणी जिल्हाभरामध्ये फिरून त्या समुदायाचं प्रॉपरली काम करू शकेल. कारण हेट्रोसेक्शुअल कम्युनिटीचा एका वेगळ्या पद्धतीचा भीतीचा भाग आहे, किंवा सगळेच अधिकारी अगदी सेन्सिटाईज असं मी म्हणणार नाही, त्यातला एक वर्ग असा आहे की तो होमोफोबिक पण आहे आणि त्या ठिकाणी तो प्रॉपरली काम करू शकत नाही. संवादाचा जो दुवा आहे तो कायम राहावा आणि समुदायाला खऱ्या अर्थाने कळावं. प्रश्नांचा तर ढीग आहे, म्हणजे आमचं वय जरी तुम्ही म्हटलं नुकतंच काउंट केलं तर आम्ही 8-8 वर्षाचे आहोत. कारण आधार कार्ड आली, आमच्या आधार कार्डाला 7-7 वर्ष झाली, तर त्यावेळी आम्हाला नागरिकत्व मिळालं, मतदानाचे अधिकार आमच्या 8 वर्षापूर्वीचे आहेत. मतदान मिळालं म्हणजे तुम्हाला नागरिकत्व मिळतं. तर आम्ही अजून या 75 वर्षाच्या लोकशाहीमध्ये आम्ही 7 वर्षाच्या आहोत, त्याच्यामुळे आमची लढाई अजून सुरू झालेली आहे. पण नक्कीच की लढेंगे और जितेंगे हे मात्र ठानून आहोत आणि आम्ही कायम पुढे जात राहू या सगळ्या बाकीच्या प्रश्नांना, जे लिव्ह विथ डिग्निटी आणि भारतीय संविधानाने म्हटलेलं आहे की व्यक्तीची प्रतिष्ठा. तर व्यक्तीची प्रतिष्ठा जोपासणं तर माझ्या समुदायातल्या प्रत्येक ट्रान्सजेंडर व्यक्तीची, आणि आमच्या संघटनेत आम्ही फक्त ट्रान्स म्हणूनच काम करतोय असं नाही, तर जो प्रत्येक समलैंगिक आणि लैंगिक अल्पसंख्याक घटक आहे त्याचा न्याय, हक्क आणि अधिकार याच्यासाठी आम्ही काम करत राहू. नक्कीच शुभेच्छा तुमच्या कामासाठी. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात की आम्ही 7 वर्षाच्या आहोत फक्त, पण ज्या पद्धतीनं तुम्ही बोलताय विनोदाचा भाग वाटतो हा, पण ज्या पद्धतीनं काम चाललंय आणि तुमची जी स्वप्न आहेत ती खूप मोठी आणि एखाद्या ग्रामीण भागातील एखाद्या भगिनीला सुद्धा या सगळ्यातून पुढे आणू शकते. तर ज्या पद्धतीने आम्ही आता चर्चा केली तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल, तुमचे याच्यावर काय प्रतिक्रिया आहे ती कळवायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्र नेहमी पाहत राहा. धन्यवाद.